बटर चिकन जे आपण दोघांनी मिळून केलेलं आहे आणि त्यामध्ये तुमचं कंट्रीब्युशन काय होतं? फक्त कांदा कापू असा आहे म्हणून काम केलेलं आहे. कांदा पण मीच कापलेला आहे, तुम्ही फक्त आलं लसूण अद्रक पेस्ट केलेली आहे आणि चिकन आणलेलं आहे. तर मग बाकीचं सगळं मी केलेलं आहे आणि हे बटर चिकन आहे, सुहाना बटर चिकन मसाला वापरलेला आहे. आता टेस्ट करा आणि मला सांगा. तर मी 80% हे बनवलेलं आहे, तर कसं झालं ते सांगा. वाव सुपर, मस्त ना, रियली सुपर, फॅन्टॅस्टिक. बर, हॉटेलमध्ये छान आहे का? हे छान आहे, हे छान आहे ऑब्व्हियसली. बर, आता ते थोडंसं पिऊन बघा. दही पुदिना चटणी, आय मीन ते ताक बनवले त्याचं. वाव. आणि आता ते थोडंसं सॅलेड खाऊन बघा. फॅन्टॅस्टिक. आता थांबा, मी तुम्हाला स्पून दिला नाही आहे. हिरे पावडरच्या ऐवजी थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे, त्यामुळे थोडंसं टेस्ट खराब झालेली असणार. पण मी चिकन सूप बनवले ते कसं आहे, ठीक आहे ना? उत्तम आहे, फक्त थोडीशी ती टेस्ट येते अजून, बाकी काय. त्यामुळे नाहीतर ते खूप छान झालं. बर, ओव्हरऑल कसं झालं? उत्तम, अप्रतिम. थँक्यू. पर मम्मी स्वयंपाक छान करते की मी? हो. थँक्यू पापी. आत्तापर्यंत तुम्ही रेस्टॉरंटमध्ये चिकन खाल्लंय, शेजाऱ्यांचं खाल्लंय, नातेवाईकांचं खाल्लंय आणि आज तुम्ही घरात खाल्लंय मी केलेलं. तर यांपैकी तुमच्या जीवनातलं सगळ्यात बेस्ट चिकन कोणतं होतं? बटर चिकन. हॅलो, बटर चिकन म्हणजे मी केलेलं का दुसऱ्यांनी केलेलं? तू केलेलं बटर चिकन. आज तू बनवलेलं बटर. खरं खरं सांगा. खरंच की मनापासून सांगते. हो, मी पण मनापासून सांगते की हे बेस्ट चिकन आहे आतापर्यंत मी खाल्लेलं. थँक्यू पापी, बाय बाय. ओके.